भारताने सध्याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, पण दुःखाची बाब आहे की आमचं तालुक्या खामगाव तालुक्या या गावातील खामगाव तालुक्यातील बेलुरा हे गाव आहे त्या गावाला अजूनही पक्की सडक नाही आहे. या पक्क्या सडकीसाठी आज आम्ही इथं आमरण उपोषणाशी बसलो आहेत. गावातील तरुण विद्यार्थ्यांनी हा आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. अन्न वस्त्र निवारा या आज गरजा तर आहेत, पण दळणवळणाची पण एक महत्त्वाची गरज बनली आहे. तसेच आमच्या गावालाही दळणवळणाची सुविधा नाही आहे. आम्हाला पावसाळ्यात खूपच त्रास होतो, त्यामुळे आम्ही गेली कित्येक वर्ष शासनाला निवेदन देत आलो. मागच्या महिन्याच्या 26 तारखेला आम्ही आमरण उपोषणाचा इशारा केला होता, पण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आम्ही तत्कालीन स्थगिती दिली होती. पण यावेळेस आम्ही गावातील तरुणांनी हा विचार केला व आता जोपर्यंत आमच्या प्रश्नांच्या मार्गी शासन लावत नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सुरू ठेवणार आहोत. संगीता प्रकाश वाकोडे, राहणार बेलुरा. आमच्या गावाला रस्ता नाही, आम्हाला खूप तकलीफ आहे रस्ता येण्या जाण्याची. आणि जर डिलेवरीची बाय जर असली तर आम्हाला उचलून न्यावं लागते, म्हणजे गाडी बी आमच्या गावात येत नाही. आणि एक तर पाण्याची आम्हाला खूप तकलीफ आहे, म्हणजे दळणाची पाण्याची. आम्हाला रस्ताच नाही आहे जायला. शहरात लेकरं शाळेत येतात तर पायदल येतात, कधी कधी त्याचे दोन दोन विषय पायदल जाता जाता दोन दोन तीन तीन विषय जातात. म्हणजे खूप आम्हाला असं तकलीफ आहे की आमच्याकडे कोणीच फिरून पाहत नाही. इथली आम्ही तक्रार केली तरी आम्हाला हा हा म्हणतात. बाकी बस 2-4 महिने 4-8 महिने गेली की आम्हाला कोणीच म्हणजे विचारतच नाही. आमच्या आम्हाला रोड पाहिजेत, आणि आमचं रोड समज झाल्याशिवाय काही नाही काही. आम्ही उठत नाही.